यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यामध्ये माळ पठारावर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक गाव शिवारातील गहू आडवा झाला, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि शेतकऱ्यांच्या आशेवर पुन्हा एकदा पाणी फिरल्याचं दिसून आलं। अगोदरच अवकाळी पावसामुळे खरीप हंगाम बुडाला होता, त्यानंतर माळ पठारावरील अनेक गावातील शेतकऱ्यांनी रब्बी पिकासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली। पुरेसे पाणी उपलब्ध झाल्याने गहू पिकाचा पेरा वाढला। सुरुवातीला लागवड झालेल्या गव्हाला ओंब्या लगडल्या होत्या, परंतु नुकत्याच झालेल्या वादळ वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्याला पुन्हा नुकसानीच्या खाईत लोटलं आहे। बदलत्या हवामानामुळे सध्या शेतकरी चिंताग्रस्त आहे। बोचऱ्या थंडीत सोबतच आभाळात ढगांची घटमाळ सुरू असल्याने पाऊस बरसण्याची चिन्ह दिसत होती। पुसद तालुक्यात बऱ्याच ठिकाणी वादळ वाऱ्यासह पावसाचं आगमन झालं। माळ पठारावर वादळ वाऱ्याचा जोर अधिक होता, त्याचा फटका बेलोरा, मोप, शिवनी, होरकड, छोटा बेलोरा या शिवारातील गहू पिकाला बसला आहे। वाऱ्याच्या झोतामुळे ओंब्यावरील गहू आडवा पडला, त्यामुळे गहू उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे। आपल्या शेताचा फेरफटका मारला असता ओंब्या लगडलेला गहू जमीन उद्ध्वस्त पाहून शेतकऱ्यांचे चेहरे हिरमुसले झाले आहेत। तोंडाशी आलेला घास वादळ वारे आणि पावसाने पळवल्यानं शेतकरी नैराश्याच्या खाईत लोटले गेले आहेत।